नमस्कार, मी नयन सप्रे. शौर्य मराठीतर्फे आपलं स्वागत आहे. धुळे मनपा निवडणुकीने पहिला टप्पा पार केला आहे. अर्जांची छाननी करण्यात आली आहे. वैध अर्जांची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शौर्य मराठीने काही उमेदवारांशी बातचीत केली आहे. पाहूया उमेदवारांच्या काही प्रतिक्रिया. मी ॲडव्होकेट कविता शशिकांत पवार, माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यातर्फे मी धुळे प्रभाग नंबर 10B मधून उमेदवारी फॉर्म भरलेला असून उमेदवार लढणार आहे. उमेदवारी मी याच्यासाठी दिली, मी स्वतः दिव्यांग असून माननीय आमदार बच्चूभाऊ कडू हे दिव्यांगांसाठी, शेतकऱ्यांसाठी, परित्यक्तांसाठी खूप म्हणजे त्यांच्यासाठी ते दैवत आहे. आणि ह्या दैवताचं नाव प्रत्येक घराच्या कान्याकोपऱ्यात जावं आणि त्यांनी केलेलं कर्तृत्व हे सर्वांना समजावं यासाठी मी आज ही उमेदवारी करते. आणि या उमेदवारी करताना बच्चूभाऊंमध्ये असलेली सत्यता ही मी पण वापरणार आहे. आणि त्यामुळे मला आशा आहे की मी नक्कीच निवडून येणार आहे. सत्य परिस्थिती धुळ्याची तर राजकीयच आहे, त्यात चढाओढ चालू आहे. आणि हे मी सांगण्यापेक्षा जे बघणारे वाचणारे त्यांना जसं माहिती आहे त्याच्यामुळे ते सांगू शकतील तुम्हाला. धुळे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुकीमध्ये मी लोकसंग्रामतर्फे फॉर्म भरलेला आहे म्हणून वार्ड क्रमांक 11 मधून मी रिक्षा चालक मांगीलाल मनाजी सरग, माझं एक प्रभागामध्ये काम करायची इच्छा आहे म्हणून मला धुळे शहराचे आमदार अनिल अण्णा गोटे साहेबांनी मला उमेदवारी दिल्याबद्दल मी सर्व धुळे महानगरपालिकेतर्फे कर्मचारी साहेब लोक धुळे महानगरपालिकेमध्ये जेवढे नागरिक आहे माझ्या 11 वार्ड क्रमांक 11 मधील सर्व नागरिकांना मी जय श्रीराम करतो. जय श्रीराम. म्हणजे असं आम्हाला सांगून फॉर्म आमचा रिजेक्ट केला की तुमची साईन नोटरीवर नाही आहे आणि चुकी याच लोकांची आहे. पहिले सांगितलं ऑनलाईन, त्यामुळे आम्ही सगळे डॉक्युमेंट्स ऑनलाईन पद्धतीने आम्ही सगळे तयार केलेले होते. नंतर त्यांनी सांगितलं की आता ऑफलाईन भरायचे. 20 तारखेला त्यांनी का सांगितलं नाही की तुमच्या याच्यामध्ये ही त्रुटी आहे, तुम्ही येऊन पूर्ण करा, ते का सांगितलं नाही त्यांनी? त्यांच्या चुकीमुळे आम्हाला का हे करता येते? नाहीतर आम्ही सगळे इथं बहिष्कार टाकतो. आम्हाला ही निवडणूक घ्यायची नाही. सगळेच्या सगळे त्या जळगावून आलेले, काय त्यांनी पट्टी पडवून आणलेली या अधिकाऱ्यांना, तर ते का बरं नाही घेत आहेत आणि ॲक्सेप्ट करत नाही आहे, म्हणजे किती लाजीरवाणी गोष्ट आहे. राष्ट्रीय समाज पक्ष या ठिकाणी पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर उमेदवारी देत आहे हे लक्षात आल्यानंतर आमच्या उमेदवाराला खास करून डावलण्यासाठी ज्या ठिकाणी पडताळणीमध्ये फॉर्ममध्ये प्रत्येक ठिकाणी उमेदवाराची सही असं नमूद केलेलं आहे परंतु पडताळणी ढाकल्याच्या ठिकाणी अभिसाक्षी केलेलं आहे आणि ही क्युरी उमेदवाराच्या लक्षात आलेली नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ऑनलाईन प्रक्रिया सुरू होती. ऑनलाईन प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाकडून सर्व्हर डाऊन हमेशा चालू होतं आणि या प्रक्रियेनंतर गेली 2-4 दिवस हे सर्व्हर डाऊन राहिल्यामुळं नागरिकांमध्ये आणि उमेदवारामध्ये संभ्रम निर्माण होता. यानंतर मंगळवारच्या 1 दिवस अगोदर रात्री 4 वाजता धुळे येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सदर फॉर्म हे ऑफलाईन भरण्यासाठी परवानगी दिली. तो टाईम हा अत्यंत अल्प होता, त्यामुळं नागरिकांमध्ये आणि उमेदवारामध्ये अर्ज भरताना फार मोठ्या पद्धतीनं धांदल उडालेली होती. या साऱ्या प्रक्रियेमध्ये उमेदवारांना काही करण्यासाठी टाईम भेटलेला नाही आणि अभिसाक्षी या ठिकाणी उमेदवाराची सही बहुतांशी राहिलेली आहे. एवढ्या एका कारणासाठी त्या ठिकाणी सक्षम अधिकाऱ्यांनी सही केलेली आहे, नोटरी केलेली आहे, निवडणूक प्रक्रियेमध्ये हे अर्ज तपासले गेलेले आहेत, पण त्यावेळेस निवडणूक तपासणी अधिकारी होते यांनी ही चूक लक्षात आणून द्यायला पाहिजे होती. पण असं न होता जाणून बुजून त्या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांना डावलण्यासाठी ही प्रक्रिया त्यांनी लक्षात आणून दिलेली नाही आणि आज रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे अर्ज बाद काढलेले आहेत.